स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन असे इम्पॉर्टंट गिफ्ट्स देणार आहे त्या बद्दल बोलण्याआधी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या तुम्हालासुद्धा आणि तुमच्या पूर्ण परिवारालासुद्धा हार्दिक शुभेच्छा येणारे वर्ष येणारे चार वर्ष तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की तुमचे जे काही स्वप्न आहेत ते सगळे पूर्ण होऊन जावे तसं बघायला गेलं तर एखाद्या मिडल क्लास फॅमिलीचं आपल्यासारख्या फॅमिलींचं एकच छोटंसं स्वप्न असतं की आपली इंजिनिअरिंग तुम्ही करता इंजिनिअरिंग झाली की एक छोटासा का असेना व्यवस्थित एक जॉब भेटावा आणि तुम्ही तुमच्यावर पायावर उभं राहावं हेच तुमच्या पॅरेंट्सचं स्वप्न आहे आणि हेच तुमचं स्वप्न आहे तर मी देवापासून नक्की प्रार्थना करतो येणाऱ्या चार वर्षांमध्ये नक्कीच तुमचं हे काही जे स्वप्न असेल जे काही कोणतंही कॉलेज भेटू द्या कोणतंही ब्रांच भेटू द्या जे काय असू दे एक छानसा तुम्हाला जॉब भेटावा आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर येणाऱ्या चार वर्षांमध्ये नक्कीच उभं राहावं त्याच्यासोबतच आज मी तुमच्यासाठी दोन गिफ्ट्स घेऊन आलो आहे सगळ्यात पहिलं गिफ्ट तुम्हाला सगळ्यांना आधीपासूनच माहीत आहे की लातूरमध्ये आज आपण मीटअप अरेंज केलेलं आहे बरोबर आणि अजून एक छोटंसं गिफ्ट आहे ते म्हणजे मिशन रूममेट्स ऍक्च्युअली पहिले लातूर मीटअपबद्दल बद्दल बोलूया की समजून घ्या खरं सांगू लातूर मिटप मध्ये असं दोनदा मिटअप लातूरमध्ये ठेवायचा का करतोय मी खरं सांगू खरं खर तर आत्ता काही लातूर मध्ये काही नव्हता काही प्लॅन वगैरे नव्हतं पण आता डेट एक्सटेंड झाल्यामध्ये थोडासा टाईम भेटला पुढच्या वर्षी खरं सांगू तर माझं झालेला आहे प्लेसमेंट तर नक्कीच मला पुढच्या वर्षी जिथे कुठे कंपनी लोकेशन देईल तिथे कामाला जावं लागणार आहे आणि ऑफकोर्स ते लातूर तर नसणार आहे तर मला मे बी पुणे असेल मुंबई असेल हैदराबाद असेल जिथे कुठे माझं वर्क लोकेशन येणार आहे तिथे मला कामाला जावं लागणार आहे तर नेक्स्ट इयर जरी मी काउन्सिलिंग करत असेल जरी मी युट्यूब करत असेल करू शकेन नाही करू शकेन ही पुढची गोष्ट आहे पण जरी मी ते करत असेल किंवा नसेल तरीसुद्धा मी लातूरला एवढा वेळ कधीच पुढच्या येणाऱ्या माझ्या वर्षांमध्ये देऊ शकणार का नाही याची काही गॅरंटी नाही आहे म्हणून असं मला किंवा मा माझ्या फॅमिलीला वाटतं की ठीक आहे जोपर्यंत आपण लातूरमध्ये आहोत एवढं वर्ष तर मी लातूरमध्ये आहे तर मी माझ्या लातूरच्या लोकांना बेस्ट दिला पाहिजे मी जेवढी मदत त्यांना करू शकतो तेवढी केली पाहिजे म्हणून गेल्याही मेटअपला खूप छान प्रतिसाद होता आणि मी आशा करतोय की ज्या मुलांना काही गरज आहे तुम्हाला अलॉटमेंट झालेली तुम्हाला चेक विचारायचं आहे बरोबर आहे का नाही तुम्ही काहीही तुमचे डाऊट्स असतील तर नक्की घेऊन या यावेळेस मला नाही वाटत की खूप वेळ जाईल गेल्या वेळेस कसं एका मुलाला पंधरा पंधरा वीस वीस मिनिट द्यावे लागले कारण गेल्या वेळेस पूर्ण लिस्ट देण्याचं काम त्यावेळेस तुमच्याकडे अलॉटमेंट आहे त्याच्यावर काय टाकावं काय नाही असे थोडेसे सजेशन तुम्हाला द्यायचे खूप वेळ सुद्धा लागणार आहे सो मग ज्या मुलांना यायचं आहे नक्की या काही जेवढे तुमचे डाऊट्स असतील ते मी नक्की माझ्या परीने जेवढं मला सॉल्व्ह करायचं जमेल तेवढं मी तुम्हाला प्रयत्न करेन की तुमचं पूर्ण डाऊट्स माझ्या घरातून जाताना पूर्ण तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करून देईन डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या घराची लिंक दिलेली आहे गुगल मॅपची लिंक आहे इझिली तुम्हाला घर सापडेल काही जर घर सापडण्यामध्ये अडी अडचण आली की तुम्हाला सापडत नाही आहे घर काही अडचण आली तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा की मी इथे आलो आहे मला अशी अडचण येते मी दर एक पंधरा वीस मिनिटाला अर्धा एक घंटाला नक्की कमेंट सेक्शन चेक करत जाईल कारण गेल्या वेळेसचा एक अनुभव होता की एक पालक बरेच वेळ त्यांनी घर शोधलं पण त्यांना सापडलं नाही त्याच्यामुळे जरी काही अडचण आली तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा पंधरा वीस मिनिटांनी नक्की तुम्हाला रिप्लाय करायचा प्रयत्न करेन कोणी ना कोणी माझ्या घरातून वगैरे कोणीतरी तुम्हाला रिप्लाय करेलच काही अडचण आली नाही लोकेशनवरून तुम्ही घरी इथे येऊ शकतायच तर लातूर बद्दल आहे खूप सगळ्यांना समजलं असेल टाइमिंग खूप सिंपल आहे साडे दहा नंतर तुम्ही कधीही येऊ शकताय दुपारी दोन तीनपर्यंत आता इंडिया पाकिस्तान मॅच आहे तर मलाही माहिती कोणी दुपारी दोन तीन नंतर येणार नाही तरी सुद्धा ज्यांना कधीही यायचं आहे मी तर ठरवलंय की जी काही मॅच आहे ती उद्या मॅचपेक्षा जास्त तुम्हाला महत्त्व आहे माझ्या साईडने ज्यांना कधी यायचं तुम्ही येऊ शकता दुपारी तीन वाजेपर्यंत नक्कीच या म्हणजे चार साडेचारपर्यंत आपण सगळ्यांची काउन्सिलिंग करून सगळ्यांना जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह करून तुम्हाला तुमच्या घरी जाता येईल जी मुलं बाहेर गाऊन येणार आहेत थोडंसं तुम्ही लवकर या तुम्ही साडे दहालाच येण्याचा प्रयत्न करा आणि जी मुलं म्हणजे लातूरच्या त्यांनी थोडंसं सा बारा साडेबाराला जरी आलं तरी चालेल जेणेकरून काय होईल की पहिले जे बाहेरून मुलं आहेत त्यांना लवकर त्यांचे काय डाऊट्स आहेत ते करून त्यांना पुढे जाता येणार आहे एक छोटंसं सजेशन आहे जमलं तर पॅरेंट्सला नक्की घेऊन या त्याच्यासोबत तुम्ही जी फर्स्ट राऊंडला लिस्ट अपलोड केली होती ना ती कॉलेजेसची नुसते कॉलेज कोड आणून तसं काही समजणार नाही ते खूप डिफिकल्ट जाईल पण जर तुमच्याकडे लिस्ट असेल की तुम्ही कशी कशी अपलोड केले होते त्याची प्रिंट जर तुम्ही घेऊन आलात तर मी नक्की सांगू शकेल की तुमचा वनचा बरोबर भरला होता का त्याच्यात काही चुका होत्या का मग येणाऱ्या राऊंडमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे त्याच्यात काय अपडेट केलं पाहिजे हे पण मला तुम्हाला सांगण्यासाठी इझी पडेल म्हणून जमलं तर ती पण एक प्रिंट घेऊन यायला विसरू नका आय होप तुम्हाला सगळ्या लातूर मीटअपबद्दल बद्दल गोष्टी क्लिअर झाल्या असतील त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट खरं सांगू तर मिशन रूममेट यावेळेस करायचा माझा प्लॅन नव्हता त्याचं कारण होतं की इतका लोड आहे आणि त्याच्यामध्ये मिशन रूममेट कसं आहे एवढ्या कॉलेजेसचे व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करायचे त्याला ॲडमिन्स निवडायचे ते सगळं हँडल केलं जाणार त्यामध्ये काही ना काही होत राहतं तेवढ्या मुलांना पूर्ण सपोर्ट सिस्टीममध्ये थांबावं लागतं शेवटी मी जर करतो आहे मला काही इनिशिएटिव्ह घ्यायचं आहे तर शेवटी मला थोडंसं कसं नाही तिथे मदत करावीच लागते नक्की तुमचा सपोर्ट असतो तुमच्यापैकी मुलं मदत करतात ते सगळं होतं तरी पण ना एक दहा पंधरा दिवस त्याच्यामध्ये एक ऑलरेडीच वर्क लोड आणि त्याच्यात अजून एक दोन तास एक्स्ट्रा होत त्याच्यामुळे खरं तर मिशन रूममेटचा प्लॅन नव्हता पण गेल्या दोन दिवसामधून मी जेवढे पालकांचे फोन उचलले तेवढं ता त्यांना एक टेन्शन खूप आहे की ठीक आहे कॉलेज मिळेल ब्रँच मिळेल जे काय आहे ते होईल पण रूम आमच्या मुलांनी कुठे रूम केली पाहिजे त्यांना एक एक चाल चार चांगली मुलं भेटली पाहिजे त्यांच्या आजूबाजूसाठी मुलं असतील मुली असतील तर त्यासाठी एक मिशन रूममेट हे गेले दोन वर्ष झालं आपण प्रोग्राम करतोय यामध्ये जसं तुम्हाला अलॉटमेंट होईल अलॉटमेंट झाल्यानंतर मी काय करत आहे की ग्रुप क्रिएट करेन तुमच्या ग्रुपचा सपोज डी पाटीलचा एक ग्रुप डीआय पिंपरी जा चा एक ग्रुप एएसएसएमएसचा एक ग्रुप वी आय टीचा एक ग्रुप ई पीचा एक ग्रुप मग तुम्हाला ज्या ज्या कॉलेजेसच्या हॉस्टेल खूप महाग आहेत तर तुम्ही डायरेक्टली तिथली मुलं कॉन्टॅक्ट करू शकाल एकामेला चौग जणांनी तुम्ही एकत्र यायचं ठरवलं तुम्ही एकामेकाच्या पॅरेंट्सशी बोललात तर तुमची ओळख पण होऊन जाईल जर तुमचे विचार पटले तर नक्कीच तुम्ही काय करू शकता चौघं मिळून एकत्र एखादी रूम किंवा एखादं पी जी हॉस्टेल प्रायव्हेट हॉस्टेलसुद्धा चौकशी करू शकता जेणेकरून तुम्हाला एक फ्रेंड्ससुद्धा याच्यामधून भेटू शकतात आता तुम्हाला ऑलरेडी भरपूर फ्रेंड्स असतील पण सगळ्यांचं काय होतं की कोणाला कोणतं कॉलेज वाटतं तर कोणाला कोणते को कॉलेज अलोट होत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो तर हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा नक्की या वर्षीसुद्धा मी प्रयत्न करणार आहे या दिवाळीच्या दिवशी मी आहे अनाऊन्स करायचं कारण की तुमच्यासाठी गिफ्ट असणार आहे माझ्याकडून मला जेवढं जमत आहे तेवढा मी याच्यातसुद्धा बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे पण कॅपराउन टू नंतरच आपण याची लॉन्चिंग करूया कॅपराउंड टू नंतर मी ते गुगल फॉर्म्स असतील थोडीशी आपल्याला त्यासाठी टीम क्रिएट करावी लागणार आहे सुद्धा तुमची गरज लागणार आहे मी एकट्याने हे सगळं हँडल करू शकत नाही त्यामुळे तुमची जी टीम आहे ती पण आपण कॅपराऊन टूच्या वेळेसच क्रिएट करूया कारण काय कॅपराउन वनची आपण केली असती पण कॅपराऊन खूप कमी मुलांनी फ्रीज केलेलं आहे कॅपराउन के टूमध्ये मे बी तुमचं कॉलेज चेंज होऊ शकतं तर कॅपराउन टू आणि कॅपराउन थ्रीमध्ये आपण हे सगळं प्लॅन करूया आय होप तुम्हाला हे सुद्धा गिफ्ट आवडलं असणार आहे ज्या मुलांनी येणार आहेत जे लातूरमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स काही आहेत ते दिलेले आहेत कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका येत आहे म्हणून म्हणजे मला पण आयडिया येईल की ती मुलं येत आहेत काही नाही ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये